कारण जे लोक जे त्रस्त झालेले आहेत त्यांनी बघितलं नाही की कोण बोलवतो आपल्याला काय उद्देश काय आहे बोलण्याचा त्याच्या अनुषंगाने ते सगळे लोक रस्त्यावर येणार होते पण काल रात्री जे घडलं घर माझ्या घरासमोर जे लोक आलेले मी गर्दी के इकट्ठी केली नाही होती लोक धन्यवाद द्यायला आले होते अनेक बुजुर्ग लोक आले होते ते मला आशीर्वाद द्यायला आले होते की साहेब आमच्या पोटाचा तुम्ही विचार केला आणि आमच्यासाठी हे कार्य केलं असं तर मी गर्दी केली नाही होती आणि मी खुद्द स्वतः मानतो ना म्हणजे आता लोकांची प्रक्रिया घेण्याचा काय अर्थ आहे जेव्हा मी स्वतः मानतो की माझ्याकडे चूक झालेली आहे आणि पोलिसांनी जे सामान्य लोकांविरुद्ध जे कारवाई करते ते माझ्या माझ्याविरोधी करायला पाहिजे असं असं नाही आहे की मी खासदार आहे तो म्हणजे माझ्या साठी काही वेगळे कानून आहे का की नाही थँक यू सर हिंदी अजून